नमस्कार, मी प्रिया पोकरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत राजमा. त्यासाठी मी हे 1/2 किलो राजमा घेतलेत, रात्रभर भिजत घातलेत, आता सकाळी पाण्यातून काढलेत, असे मस्त फुगलेत. त्यासाठी काय काय लागणार आहे बघा. साहित्य: 3 कांदे घेतलेत, 3 टॅमॅटो घेतलेत, 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, आणि 1 इंच आलं घेतलं आहे. हे आपल्याला असं कच्चंच वाटून घ्यायचं आहे. टॅमॅटोची वेगळी पेस्ट करायची, कांद्याची वेगळी पेस्ट करायची आहे. झालं की दाखवते मी. हे बघा, कांदे, लसूण, मिरची 1 इंच आलं घेतलं आहे. हे बघा, आता आपल्याला हे कुकरला लावून घ्यायचं आहे राजमा, आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. त्यामध्ये मी पाणी घालते 1 ग्लास. हे बघा, 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. बघा, गॅसवर आता मी कढई तापत ठेवले, गॅस ऑन केलाय. तरी आपण तेल ओतूया, 3-4 चम्मच तेल ओतूया. बघा, आपलं तेल पण तापलंय, त्याच्यामुळे आपण 1 चम्मच जिरं घालूया. गॅस स्लो करायचं आहे, तेल तापलं की हिंग घालूया चिमूटभर. हे कांदा, लसूण, आल्याची पेस्ट करून घेतले, ती पण घालूया आपण. कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अगदी एकदम कांदा तेल सोडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तीन कांदे घेतले, 10-1 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं सगळं वाटून घेतलंय एकत्रच, आणि 2 टॅमॅटोची प्युरी. ते आपल्याला हे मसाला कांदा भाजून झाला तेलामध्ये की ते घालायचं आहे. चांगलं 10-12 मिनिट स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, आपला कुकर पण थंड झालाय. शिजलंय बघा, 3 शिट्ट्या काढून घेतल्या. बघा, 3 शिट्ट्या घालून काढून घेतल्या, चांगलं शिजलंय. कांद्यावर आपण झाकण मारून शिजवून घेऊया. स्लो गॅसवर झाकण ठेवते 5 मिनिट. बघा, झाकण उघडून बघूया आपण. चांगला लाल करूनच घ्यायचं आपल्याला, अजिबात पत्ता नाही ठेवायचं. तेलामध्ये भाजूनच घ्यायचे. आता आपण टॅमॅटो प्युरी घालूया. त्यात 2 टॅमॅटोची प्युरी काढले, ते पण घालूया. आपण आता 5 मिनिट परत तेलामध्ये भाजून घेऊया. असं गॅसवर भाजून घेऊया. टमॅटो घालून पण 5 मिनिट भाजून घेतलंय टॅमॅटो. आता 1/2 चम्मच हळद घालूया आपण, 1 चम्मच आपला घरगुती मसाला, 2 चम्मच घालते, 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच आपलं काश्मीरी मिर्च पावडर घालते कलरसाठी, ते तिखट कमी असतं. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता थोडंसं मीठ घालून घेऊया, त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. सगळं मिक्स करून घेऊया,
मसाले वगैरे 5 मिनिट लो गॅसवर झाकण मारून शिजू बघा झाकण काढून बघूया थोडासा गॅस फास्ट केलाय मसाला अजून शिजला नाहीये आंबा बेलपिठेपर्यंत भाजायचे आपल्याला तर त्यात हा राजमा पण घालून ठेवूया पाण्यासकटच घालायचं आपल्याला सगळं मिक्स करून ठेवूया अजून 10-1 मिनिट स्लो गॅसवरच आपल्याला झाकण मारून शिजवून घ्यायचंय राजमा शिजवून घेतलेला आहे ना आपण एवढा वेळ लागणार नाही 10 मिनिटं तरी पण स्लो गॅसवर सगळं एकजीव होईपर्यंत पाणी एक्स्ट्रा घालायचं पण घालायला नको आहे पाणी बरोबर झालं आहे असं घट्ट घट्ट असतो राजमा पाहिजे तर थोडं पाणी घालायचं हे टॅमॅटोचं पाणी आहे जे शिजायला बरं पडेल मीडियम गॅसवर करते मीठ वगैरे सगळं घातलं आहे आता आपण झाकण मारून 5 मिनिटं शिजवून घेते हे बघा मस्त छान सुगंध सुटलाय घरामध्ये एकदम मस्त झालाय राजमा चावल बघा तयार आहे आपला राजमा चावल काढून दाखवते गॅस बंद करते तयार आहे आपला राजमा चावल या जेवायला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा झालंय मस्त एकदम छान झालंय